पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मी जोशी वडेवाल्याचा मालक शुभम ज्ञानचंद जयस्वाल, आज मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की घडलेली घटना 11/9/2024 आपल्या हॉटेल जोशी वडेवालेमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की त्याच्यामध्ये सगळी जी परिस्थिती दाखवलेली आहे ती परिस्थिती अशी एक तर्फे दाखवलेली गेली आहे, म्हणून हा व्हिडिओ मला बनवायला लागत आहे। हा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं सत्य परिस्थिती जे काही आहे ते फुटेज सकट माझे अवेलेबल CCTV-मध्ये DVR-मध्ये आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर त्या दिवशीची घटना अशी घडलेली की त्या कुटुंबियाने हेलगावकर त्या कुटुंबियाने माझ्या हॉटेलमध्ये 8:30 एंट्री घेऊन त्या कुटुंबियाने 2 मेंदूवडा, 2 पेट वडे आणि 2 ग्लास दूध त्यांच्या मुलांसाठी ऑर्डर केली। जाताना त्यांना वड्यामध्ये मीठ थोडा जास्त वाटलं, तर त्याने जाताना माझ्या मॅनेजरकडे कंप्लेंट केली की तुमच्या वड्यामध्ये मीठ जास्त आहे। तर माझ्या मॅनेजरने सांगण्यात आलं की सर, तुमच्या वड्यामध्ये मीठ जास्त आहे तर तुम्ही तो वडा मला रिटर्न आणून द्या, मी तुम्हाला चेंज करून देतो। पण त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की तो वडा आम्ही खाल्ला आहे, तरी पण माझ्या मॅनेजरने त्यांना सांगितलं की ठीक आहे सर, आम्ही तुम्हाला तो वडा चेंज करून देतो, तुम्हाला पार्सल करतो। तर हा सगळं घटनाक्रम आमच्या CCTV-ला ऑडिओ सकट अवेलेबल आहे, मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करणार आहे, तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की त्यांच्यासोबत आम्ही काय संवाद साधला आहे। त्याच्यानंतर घडलेली घटना, त्यांच्यासोबत असलेली ती बाई सरिता हेलगावकर, तिने मला थोडं अपशब्द वापरला, ते अपशब्द होता म्हणजे तुम्हाला एवढा मोठा व्यवस्था तुम्ही व्यवसाय चालवत आहात तर तुम्हाला तुमच्याकडनं ही चुकी व्हायला नाही पाहिजे। तर मी सांगितलं त्या मॅडमना की ठीक आहे, आमच्याकडनं झाली ती चुकी, पण तुम्हाला मी चेंज करून देत आहे। तर त्या मॅडमने मला सांगितलं की तुम्हाला कॉमन सेन्स आहे की नाही, तर मी त्यांना मॅडमला एवढं सांगितलं की जर मला कॉमन सेन्स नसते असती तर मी तुम्हाला वडे चेंज करून दिले नसते। त्याचे हे हा उत्तर ऐकल्या मुलं, त्यांच्या घरातला तो एक माणूस, त्यांचं नाव आहे अंकित हेलगावकर, त्यांनी रागाच्या भरात माझं PC फोडलं। फोडल्याच्या क्षणी मी त्या प्रसंगी त्यांना विचारण्यासाठी मी बाहेर गेलो की तू माझं कॉम्प्युटर का फोडलं। मी बाहेर पोचताच त्यांनी माझ्या वेटरला राकेशला त्यांनी एक कानाखानी वाजवली आणि त्याच्यासोबत ती बाई असलेली तिचं नाव सरिता हेलगावकर, तिने चप्पल काढून माझ्याकडे धावत आली मला मारण्यासाठी, माझा टी शर्ट ओढला। मी तुम्ही ते सगळं व्हिडिओमध्ये बघू शकता विथ ऑडिओ। तर तिने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या 2 स्टाफला बेदम मारहाण केली आणि बुक्काबाजी केली। तर त्यांना आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये धाव घेताना त्यांचं सगळं आम्ही मेडिकल रिपोर्ट काढलं। तर ही त्या दिवशीची ही सत्य परिस्थिती आहे। तुम्हाला सगळं जे काय दाखवलं गेलं आहे ते एकतर्फे दाखवलं गेलं आहे, म्हणून मला आज हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। तर तुम्ही जे काही आहे ते सत्यकडं तुम्ही लक्ष घ्या, कारण की आजच्या ह्याच्यामध्ये की व्हायरल काय पण होतो पण सत्य परिस्थिती ही कोणच दाखवत नाही की एक हॉटेल चालवताना एक मालकाची काय गमछाक होते। तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि जी व्हायरल व्हिडिओ शेअर केली आहे तुम्ही त्याची शहानिशा करून तुम्हाला जर काय खोटं वाटत असेल तुम्ही तर माणगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही सगळं व्हेरीफाय करू शकता की आमच्यासोबत काय घडलं काय नाही घडलं। आम्ही FIR पण केली आहे त्यांच्यावर की त्यांनी खोटं सगळं गुन्हा आणि व्हिडिओ शूटिंग करून आमचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे। थँक्यू।